आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. आज पुन्हा आपण विश्वासूंच्या अधिकाराविषयी बोलणार आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे या नात्याने तुमचा सैतानावर आणि त्याच्या दुष्कर्मांवर अधिकार आहे. कधी कधी आपण आपल्या समस्येवर इतकं लक्ष केंद्रित करतो की आपल्याला अधिकार आहे, आपण आपला विश्वास मुक्त करायला हवा आणि देवावर विश्वास ठेवायला हवा, हे सगळं आपण विसरून जातो. मला विश्वास आहे आजच्या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, नव्या रीतीने तुम्हाला विश्वास मुक्त होण्यास मदत मिळणार आहे. देवावर विश्वासणं ही शृंखला आपण करतोय. हा एक सोपा विषय आहे, पण विश्वासूनी विश्वास ठेवायलाच हवा. म्हणूनच आपल्याला विश्वासणारे म्हणतात, कारण आपण विश्वास ठेवतो. पण खेदाची बाब ही आपल्या चर्चमध्ये बरेच अविश्वासू आहेत आणि मला वाटतं की यात सतत बदल होतोय. विश्वासाशिवाय देवाला संतोष मिळणं शक्य नाहीये. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायलाच हवा. जे देवाचा मनापासून शोध घेतात त्यांना तो मोबदला देतोच. सैतानावर आपला कसा अधिकार आहे याविषयी आपण आज बोलणार आहोत, पण आपण त्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण पाहिलं की देवाने आपल्याला किती त्याची वचनं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्या गोष्टी ज्या येशूने आपल्यासाठी घेतल्या आहेत त्याचं मोल चुकवलेलं आहे, ज्या कायद्याने पदाने आपल्या आहेत. पण हे सगळं आपल्याला तेव्हाच अनुभवता येईल जेव्हा आपण आपला विश्वास मुक्त करू आणि बायबल जे म्हणतं त्यावर सक्रियपणे विश्वास ठेवायला लागू. तेव्हाच आपण आपल्या विश्वासाला मुक्त करायला हवं. आपण प्रार्थनेद्वारे आपला विश्वास मुक्त करतो, आपण सकारात्मक कबुलीद्वारे आपला विश्वास मुक्त करत असतो. बायबल पहिलं योहान 4:17 असं म्हणत, न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो. या शेवटच्या वाक्यावर मला जरा जोर द्यायचा आहे, जसा तो आहे तसेच आपणही जगात आहोत. पण तो कसा आहे याची कल्पना मी करते. तो घाबरलेला आहे का? तो चिंतित आहे का? अस्वस्थ आहे का? अस्थिर आहे का? मुळीच नाही, तो आहे विजयी, शांतताप्रिय आणि आनंदी. आपण जाणतो की त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. बायबल म्हणतं जसा तो आता स्वर्गात विराजमान आहे तसेच आपणही या जगात आहोत. या जगात आपल्यासाठी पुष्कळ सुंदर गोष्टी आहेत. जर विजय त्याचा आहे तर विजय आपलाही आहेच, कारण आपण त्याच्यात आहोत. येशूकडे जे काही आहे ते आपल्याकडेही आहे, कारण येशूने आपल्याला ते मिळावं म्हणूनच हे केलंय. सगळं सोडून पृथ्वीवर येऊन हे सगळं त्याने स्वतःसाठी सहन केलं नाही. त्याला असं करायची गरजच नव्हती, तो पोहोचण्याआधीच विजयी होता. म्हणजेच तो विजय जो त्याने इथे येऊन मिळवला त्याने तो आपल्या प्रत्येक एकूण एका व्यक्तीसाठी मिळवलेला आहे. आणि ते विजय आपण आपल्या विश्वासाद्वारे, सोसण्याद्वारे, टिकण्याद्वारे मुक्त करू शकतो. अगदी उभं राहण्याने सुद्धा, जसं कँडीने आता गाणं गायलं, सगळं करून झाल्यावर काय कराल तुम्ही? ठाम उभे राहू शकाल तुम्ही? जसं मी म्हटलं, माझी साक्ष, मी अजूनही इथे. आमीन. आता माझं नीट ऐका, जो हार मानायला नकार देतो त्याला सैतान हरवूच शकत नाही. ऐकलत का? मी म्हटलं जो हार मानायला नकार देतो त्याला सैतान हरवूच शकत नाही. आमीन. हल्लीच कुणीतरी मला विचारलं, मी इंग्लंडमध्ये होते आणि आम्ही तिथे थोडीफार तयारी केली होती. आमचा संबंध शेकडो पाळकांशी आला, कारण ते आमच्या सभेत सहभागी होणार होते आणि म्हणून माझी शिकवण झाल्यावर मी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. एक म्हणाला, मी एक गोष्ट जाणू इच्छितो की देवाच्या मदतीखेरीज अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सेवा कार्यात यश प्राप्त झालेलं आहे? आणि क्षणभराचाही विचार न करता मी म्हंटल की मी हार मानण्यास नकार देते.
मला विश्वास आहे, जर तुम्ही हार मानण्यास नकार दिलात, तुम्ही चालत राहणं चालू ठेवलं, तुम्ही वचनाला धरून चाललात, तुम्ही हे सत्य असं ठामपणे म्हणत राहिलात, सैतानाचा विरोध करत राहिलात, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही विजय पाहालच, कारण तो तुमच्यासाठी अगोदरच मोल चुकवून विकत घेतला गेलाय. विजय हा तुमचा आहे. पहिलं करिंथ 15 पाहूया आपण. तुमचा सैतानावर अधिकार आहे, तुम्ही तो अधिकार गाजवायला सुरुवात करायला हवी. तुम्ही त्याला धमकवायला हवं, तुम्ही त्याचा विरोध करायला हवा, तुम्ही त्याच्या विरोधात ठाम उभं राहायला हवं. कोणी आमेन म्हणेल का? मी आज जे म्हणते ते कोणी तुमच्यासाठी करू शकत नाही, हे तुम्ही स्वतःसाठी करायला हवं. कोणीतरी बऱ्याच काळासाठी तुमच्या वतीने सैतानाचा सामना करेल, पण आज ना उद्या तुम्हाला स्वतःला गल्ल्याचा सामना करावा लागेल. तुम्ही गल्ल्यातला तोंड बंद करून हरवू शकत नाही, तुम्हाला ते उघडावं लागेल आणि त्यातून योग्य तेच बोलायला लागेल. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो, त्याची स्तुती असो. ख्रिस्ताद्वारे विजय देणाऱ्या देवाचे आभार माना तुम्ही, जो आपल्याला विजयी बनवतो. कसं? येशू ख्रिस्ताद्वारे, कारण तो जेता आहे, आपणही जेता आहोत. बघा दुसरं करिंथ 2:14. तुम्हाला ही वचन माहीत असायला हवी. जेव्हा तुम्ही युद्धात असा, तुम्हाला ती बाहेर काढावी लागतील. तुम्हाला सैतानाशी लढा द्यायचा आहे. तुम्ही ही वचन जोरात वाचा, स्वतःला याने प्रोत्साहन द्या, आणि गरज पडली तर तुम्ही ही वचन फलक बनवून घरभर लावा. सैतानाला एक गोष्ट सहन होत नाही, ती म्हणजे देववचन. दुसरे करिंथ 2:14, आपण देवाची स्तुती असो जे ख्रिस्तात आहे. इथे ते पुन्हा एकदा आहे, ख्रिस्तात. माझा विजय का होतो? कारण मी ख्रिस्तात आहे. जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी, एखाद्या वेळी नाही, कधी कधी नाही, तर नेहमी ख्रिस्ताच्या विजयाच्या चषकाप्रमाणे विजयात आपलं मार्गदर्शन करतो, आणि आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करीतो, त्याची स्तुती असो. मला प्रभूचा एक रोमांचक अनुभव आला. मला हे वचन माहीत नव्हतं. मी उपकार स्तुतीच्या दिवशी प्रार्थना करताना देवाचे, त्याने माझ्या आयुष्यात केलेल्या गोष्टींबद्दल आभार मानत होते. देव माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला की जॉयस, तू माझ्या कृपेचा चषक आहेस. त्याला काय म्हणायचं ते मला कळलं. देवाने माझ्या आयुष्यात अद्भुत कार्य केले. माझी पार्श्वभूमी भयंकर होती. माझा अनेक वर्ष लैंगिक छळ झाला होता. खरोखर भयानक गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. मला लहान मूल कधी होताच आलं नाही. माझ्यावर नेहमीच ओझं असायचं. मला चिंता करावी लागायची. मी नेहमी भयात जगायचे. व्यक्तिमत्वाच्या बऱ्याच समस्या माझ्यात होत्या. माझ्या आयुष्यात बऱ्याच विचित्र गोष्टी घडत होत्या, आणि देवाने माझ्या आयुष्यात प्रचंड असा विजय आणला. अजूनही तो रोज मला विजय देतोय. प्रभूने मला स्वर्गातला चषकांचा खण दाखवला. मला जणू दृष्टांत झाला. मी स्वर्गातला चषकाचा खण पाहिला. त्याने माझ्या मनात आणलं, जेव्हा लोक एखाद्या गोष्टीत चांगले असतात, जसा एक गोलंदाज जो व्यावसायिक पातळीवर गोलंदाजी करतो, त्याला चषक मिळाल्यावर तो खणात ठेवतो. जर कोणी बास्केटबॉल, फुटबॉल किंवा आईस स्केटिंगमध्ये कुशल असतील, तर त्यांनाही चषक मिळतो, आणि ते त्या चषकाच्या खणात तो सजवतात. कुणाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं की ते म्हणतात, अच्छा, म्हणजे हे या खेळात कुशल आहेत. तर पण देव म्हणाला, माझ्याकडे स्वर्गात माझ्या चषकाचा खण आहे. तू माझ्या खणातला एक चषक आहे. जसे तुम्ही इतर लोक आहात, तुमच्यापैकी पुष्कळ जण देवाच्या कृपेचे चषक आहात. तो मला म्हणाला, मी माझ्या चषकांना याकरता सजवून ठेवतो की त्या सर्व तत्वांना, सामर्थ्यांना कळेल की मी जीवनात परिवर्तन आणण्यात पटाईत आहे, ज्यांच्याशी सैतान गोंधळ घालू इच्छितोय. सहन करून त्यातून पार जाऊन जिंकणं हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या विजयामुळेच दुसऱ्यांच्या मनात आपल्याकडे जे आहे ते प्राप्त करण्याची ओढ लागत असते. कोणालाही माझ्या तुटक्या गोंधळलेल्या दयनीय नकारात्मक जीवनाची ओढ लागणार नाही. त्यांच्याकडे जे आधीच आहे त्याच्या दुप्पट जे माझ्याकडे आहे त्याची ओढ त्यांना लागणार नाही. नक्कीच नाही, केवळ ख्रिस्तीपणामुळे. चला आता. मला सैतानाचा खूप राग येतो, कारण तो लोकांची फसवणूक करत असतो. पण देवाची स्तुती असो जो ख्रिस्तात आपल्याला सदैव ख्रिस्ताच्या चषकांच्या रूपात आपल्या विजयात मार्गदर्शन करत असतो. विस्तारित म्हणतं,
आपल्याद्वारे जेव्हा तो तुम्हाला कृपेचा चषक बनवतो तेव्हा तो तुमच्याद्वारे सर्वत्र देवाच्या ज्ञानाचा प्रसार करतो आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव स्पष्ट करत असतो. शेवटच्या दोन वचनांमध्ये देवाचे विश्वासाने त्या विजयासाठी आभार मानण्याविषयी सांगितलेलं आहे. ते अजून तुमच्या जीवनात पूर्णतः समोर आलं नसेल, पण तुम्हाला विजय प्राप्त झाला, येशूने तुमचा विजय मिळवलाय आणि तुम्ही तुमच्या जीवनात दररोज ते शिकण्याच्या आणि त्यातल्या वाटचालीच्या प्रक्रियेत आहात. दररोज आणि दररोज तुम्ही प्रत्येक बाबतीत अधिकाधिक सुधारताय आणि दररोज सैतान तुमच्या या प्रगतीमुळे अधिकाधिक चिडतोय, कारण जितकी तुम्ही प्रगती कराल तितकाच तो चिडणार आहे. तुम्ही केवळ म्हणा, सैतान माझा उद्देश तुला हरवणं हाच आहे, हरवणं. आमेन. हॅलेलुया. एका स्त्रीने मला एक मजेशीर अशी गोष्ट सांगितली. हे जरा वैयक्तिक आहे पण मला वाटतं मी सांगतेच. इथे कुणाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे? कुणाला बद्धकोष्ठतेचा खूपच त्रास झालाय का? मला तुम्हाला विचारायचंय, बद्धकोष्ठता किती त्रासदायक असते? खूपच. या स्त्रीला हा बद्धकोष्ठतेचा त्रास झाला. मी काही पुस्तकांवर सह्या करत होते आणि ती असं म्हणाली की माझ्या आयुष्यातला उद्देश काय आहे. ती म्हणाली, मला सैतानाला दुप्पट बद्धकोष्ठता द्यायची आहे. भले तुमच्यासाठी काहीही सोयीस्कर असो, पण सैतानाला हरवणं हाच तुमचा उद्देश असू द्या. खरंच पहिलं योहान 5, तुम्ही मागे प्रगटीकरण पाहिलं तर पहिलं योहान 5 बघूया जरा. मी तुमच्यात विश्वासाची बांधणी करतीये, म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक काही आहात. तुम्ही एका दुबळ्या अशक्त जीवापेक्षा श्रेष्ठ आहात. तुम्ही वर आहात, खाली नाही. तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजना उत्तम आहेत, पण तुम्ही कोण आहात त्यात तुम्ही खंबीर राहून तशीच कृत्य करा. हॅलेलुया. पहिले योहान 5 वचन 4 आणि 5, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास होय. हा हा, येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? तो देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो ठेवतो, टिकून राहतो, भरोसा ठेवतो, हाच विजय जगाला जिंकतो. आपला विश्वास, आपण देवावर विश्वास ठेवतो, देववचनावर विश्वास ठेवतो, आपलं एक भविष्य यावर विश्वास ठेवतो. आपण हा विश्वास ठेवतो, आपला भूतकाळ आहे, आपण देवासोबत योग्य करण्यात आलो आहोत, आपला सैतानावर अधिकार आहे आणि तो आपल्या आयुष्याला तुडवू शकत नाही. जर तुम्ही काहीच न करता इथे थांबलात आणि विश्वासणारा एक चेक घेतला तर हे बरं पडेल. कधी कधी जरी आपण विश्वासणारे असलो तरी आपण विश्वास ठेवायला विसरतो. कोणी आमेन म्हणू शकेल का? आपण सैतानाच्या कृत्यांमध्ये इतके गुरफटतो. आपण हे माझा विश्वास मुक्त करण्याबद्दल हे लक्षात ठेवायला हवं. मला विश्वास आहे, विश्वास माझ्या आत्म्यात असलेलं आध्यात्मिक बळ आहे, आणि प्रत्येक माणसाला काही प्रमाणात विश्वास दिलाय, पण तो आपण कुठे लावतो हे आपल्यावर आहे. आपण आपला विश्वास मित्रमंडळींवर ठेवतो, तुम्ही तुमचा विश्वास बँक अकाउंटवर ठेवा, तुम्ही तुमचा विश्वास स्वतःवर ठेवा, पण जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही आपला विश्वास मुक्त करता, तेव्हा नरकातला कुठलाही दुष्टात्मा तुम्हाला देवाच्या इच्छेनुसार वागण्यापासून थांबवू शकत नाही. पण तुम्ही ठाम उभं राहायला हवं. रोमकरा 8:37 म्हणतं, उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. महाविजयी. बघा, मी तुमच्यात असणाऱ्या विश्वासाला चालना देऊ इच्छिते, कारण तुमच्या विरोधात काहीही येत असलं तरीही तुम्हाला जर बळकट होता आलं आणि मनाने प्रसन्न होता आलं तर सैतान तुम्हाला हरवूच शकत नाही, कारण तुमच्यातला तो जगातल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जगातल्यापेक्षा श्रेष्ठ आहे जो तुमच्यात आहे. तुम्हाला मी दिसते त्यापेक्षा मी अधिक वेगळी आहे. माझ्यात आणखी काही आहे. बायबल म्हणतं मी येशू ख्रिस्तासोबत स्वर्गात विराजमान आहे, आणि तरी तुम्ही मला तुमच्या समोर उभी पाहू शकता स्पष्टपणे. मी स्वर्गात विराजमान असताना तुम्हाला मी समोरासमोर कशी दिसते? कारण आपण एकाच वेळी दोन जगात जगत असतो.
आपण स्वर्गात जगतो आणि आपण इथेही जगतो, हे त्या मुलासारखा आहे ज्याची आई त्याला चर्चमध्ये बसवू पाहत होती. जॉनी खाली बस जॉनी, आवाज करू नकोस, खाली बस. ती त्याला खाली बसवत असे तो पुन्हा उठत असे, ती खाली बसवत असे तो पुन्हा उठत असे. शेवटी ती चिडून म्हणाली, खाली बस आणि पुन्हा उठू नकोस. सगळ्या आयांना हे पटलं असेल नाही का? तो खाली बसला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, पण मी मनातल्या मनात उभा आहे. तुमच्या आयुष्यात अशा वेळा असतील, तसंच म्हणायचं झालं तर सैतान आपल्याला खाली बसवू पाहतो, म्हणजेच आपल्याला हवं ते किंवा आपल्याला आपल्या इच्छेनुसार हवं ते करता येत नसेल किंवा काही जमत नसेल असं वाटत असेल, तर तुम्ही त्याला सांगायला हवं की सध्या मी जरी बसले असले ते माझ्यासाठी फायदेशीर नसलं, तरीही मी तुला एक सांगते सैताना की माझ्या मनाने मी उभी आहे आणि माझाच विजय होणार आहे. शत्रूवर मात करण्यासाठी देवाची मदत मागू नका, उलट त्याबद्दल त्याचे आभार माना. तुम्ही आपल्याला एका गोष्टीच्या शिकवणीची गरज आहे आणि परमेश्वर मला हे सतत शिकवतो, हे महत्वाचं आहे, हे मी जाणते. बायबल म्हणतं की विश्वास आत्ता हवाय. असं नाही की काल विश्वास होता उद्या विश्वास असेल, पण आत्ता या क्षणी माझा विश्वास ते स्वीकारतोय जे माझ्या इंद्रियांना अजून दिसलेलं नाही आणि ते माझ्या मनात आहे. ते अस्तित्वात माझ्याकडे नसेल, पण माझ्या मनात ते माझ्याकडे आहे. कित्येकदा आपण जे आहे त्याचीच देवाकडे भीक मागत असतो, देवा मला विजयी कर, मला विजयी कर, देवा मला विजयी कर. मी तुमच्यासाठी अर्धा डझन वचनं वाचली असतील ज्यात म्हटलंय, आपल्या विजयासाठी देवाचे आभार माना, आपण जेत्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आहात त्याच खुर्चीत पुन्हा बसू पाहू नका, तुमच्याकडे जे आहे तेच मिळवू पाहू नका. जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना. पार करण्यासाठी देवाचं सहाय्य मागू नका, तुम्ही पार केलं यासाठी देवाचे आभार माना, जे ख्रिस्ताद्वारे साध्य करण्यात आलंय त्यात विश्रांती घ्या. प्रगटीकरणात असं म्हटलंय की ते केलेलं आहे. चला आपण पाहूया प्रगटीकरण 16 आणि 17. हे संपलंय, पूर्ण झालंय, आपण त्यासोबत स्वर्गात विराजमान आहोत. देवाने येशूला सांगितलं, माझ्या उजव्या हाताला बस, जोवर मी तुझ्या शत्रूंना तुझं पायदान बनवत नाही. आपण त्याच्यात विराजमान आहोत म्हणजे आपण देव कार्य करताना शांतीने प्रतीक्षा करतो, आपल्या शत्रूंना आपलं पायदान बनवण्यासाठी वाट पाहत असतो आपण, नाही का? मी माझं आयुष्य सैतानाने लावलेल्या आगी विझवण्यात घालवणार नाही. केवळ देवच जे करू शकतो ते मी त्याला करू देणार आहे. एक गुपित सांगू, तुम्हाला अडचणी असल्या तरी जीवनाचा आनंद लुटण्यात काहीच गैर नाहीये. तुम्हाला हे माहितीये का, अडचणीत असतानाही जीवनाचा आनंद लुटणं यात काहीच गैर नाहीये. अडचणीच्या वेळी तुमचं हसणं ऐकायला देवाला आवडतं खरंच. बायबल म्हणतं देव स्वर्गात बसून त्याच्या शत्रूंवर हसतो. प्रभूचा आनंद हीच आपली ताकद आहे. तुमच्या अडचणीच्या वेळी तुमचा आनंद राखा, मोकळ हसा, तुम्हाला त्यातून ठामपणे पार जाता येईल, हार मानणार नाही तुम्ही. प्रगटीकरण 16:17, 7 आपली वाटी अंतराळात ओतली तेव्हा मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली, ती म्हणाले की झाले, पूर्ण झाले आहे, सगळं संपलंय, साध्य झालंय. तुम्ही सैतानाला आठवण द्या, तू हरलेला शत्रू आहेस आणि आम्हीच केवळ बाहेर पडणार आहोत. मी पुस्तकाचा शेवट वाचलाय, मला तुझं भाग्य माहितीये. इफिसकरास 1 बघू. मला माहितीये मी संपूर्ण बायबलवर पळवतीये. हॅलेलुया. इफिसकरास 1:19, आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. पौलाने चर्चसाठी प्रार्थना केली, त्यांनी हे जाणावे की सामर्थ्य त्यांचंच आहे आणि त्यांनी या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. वचन 20, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. मी बसवल्यावर जोर देते कारण दरवेळी ख्रिस्ताला बसलेल्या पाहता तुम्ही तेव्हा या गोष्टीचा संदर्भ असतो की त्याने विश्रांतीत प्रवेश केला आहे आणि आपण त्याच्या सोबत
स्वर्गीय स्थळी विराजमान आहोत, जेणेकरून आपल्यासाठी शब्दाची विश्रांती उपलब्ध होईल। तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारलाय का? तसं तुम्ही केलं नसेल तर तुम्ही शांतीला आणि देवासोबतच्या खऱ्या आनंदाला मुक्त आहे, आणि हे ज्ञान की तुमचं भविष्य फार अद्भुत आहे आणि तुम्ही देवाच्या सानिध्यात चिरंतन काळापर्यंत जगू शकता। तुमच्या पापांची क्षमा होऊ शकते, तुम्हाला एक भविष्य असू शकतं, ख्रिस्तात तुम्हाला उत्तम असा मित्र मिळू शकतो। हे फारच सोपं आहे, तुम्ही केवळ मान्य करा की तुम्ही एक पापी आहात। तुम्ही स्वतःला मदत करू शकत नाही, तुम्ही स्वतःला क्षमा करू शकत नाही। सत्कृत्यांनी तुम्ही स्वर्गात जाण्यास सक्षम बनत नाही। स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग येशू ख्रिस्तावरचा विश्वास। म्हणूनच तुम्ही लगेच प्रार्थना करा किंवा तुमच्या स्क्रीनवरच्या नंबरवर संपर्क साधा आणि म्हणा, माझ्यासाठी कुणी प्रार्थना करा, मला देवाशी जवळीक साधायची आहे, मी प्रार्थनेत तुमचं मार्गदर्शन करणार आहे, माझ्यासोबत प्रार्थना करा आणि मदतीसाठी संपर्क साधा। म्हणा, पित्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे। येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे। तू माझ्यासाठी मरण पत्करलंस यावर माझा विश्वास आहे। तू माझ्यासाठी रक्त सांडलंस यावरही। मी एक पापी आहे, मला क्षमा कर। मी तुझा स्वीकार करते येशू माझा तारणारा म्हणून। येऊन माझ्यात वास कर आणि तुला प्रसन्न करणारं जीवन जगण्यासाठी मला मदत कर, येशूच्या नावाने, आमेन। हे फार सोपं वाटेल, जणू केवळ इतकी साधी प्रार्थना केल्याने मला मदत कशी काय मिळणार आहे। पण एक सांगू का तुम्हाला, देव हा साधा देव आहे, तो गोष्टींचा गुंता करत नाही। त्याला तुम्ही आवडता, आज तुम्ही त्याच्यासाठी तुमचं मन उघडल्याने तो तुमच्यात येऊन वास करणार आहे आणि नवजीवन कसं जगावं हे तो तुम्हाला शिकवणार आहे। स्क्रीनवरच्या नंबरवर फोन करा, आम्ही तुम्हाला एक पुस्तक पाठवू जे तुम्हाला येशू सोबत नवजीवन कसं जगावं हे शिकवेल। मला तुम्ही आवडता, मला तुमची काळजी आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत राहीन, तुम्हीही माझ्यासाठी कराल अशी आशा आहे। जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात। आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो। तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय। आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा। जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत।